प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं राबवली खरी, मात्र ही योजना प्रत्यक्षात फोल ठरत आहे. याचाच प्रत्यय आला पाथरी तालुक्यात. पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आणि योजनेनुसार या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला देखील. मात्र किती मिळाला हे ऐकून सर्वांना जोरदार धक्का बसेल. चला तर मग पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट. हे आहे पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी. यांनी 2018 ला इफका टोकियो आणि भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीकडून हंगामातील रब्बी पिकासाठी 1 हेक्टर 2453 रुपये ज्वारीचा पीक विमा भरला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर 231 रुपये पीक विम्याची रक्कम जमा झाली. खात्यावर पैसे जमा झाल्याचा एक मेसेज देखील त्यांना मोबाईल वरती आला आणि त्यांना मोठा धक्काच बसला. प्रत्यक्षात पीक विमा योजना फोल ठरल्याचा प्रत्यय येथील शेतकऱ्यांना आला. माझ्या मुलाच्या नावानं 3 एकरचा भरला होता, भरणा केला होता 453 रुपये. मला मेसेज आला, त्याचा विमा आला त्याला 231 रुपये, तारीख 15/6/2019. तर हे कोण्या निकषावर आलं किंवा माझं बी भरण याच्यात काय होणार आहे ह्या 231 रुपयात? एवढं आम्हाला त्याचं काय निकष येते ते सांगावं आम्हाला क्लिअर.